रात्री काय खावं? तर रात्री लाह्या हा सगळ्यात चांगला आहाराचा भाग असतो, कारण 40व्या वर्षानंतर आपल्या शरीरात वाढ काही होत नाही. आणि मी काल बोललो तसं, आपण जेवतो डिनर, चारी ठाव, पोळीभाजी, वरण भात आणि बेडव जाऊन पडतो, मग ते एवढं जे खाल्लेलं असतं, एवढे जे कॅलरीज, एवढे जे शुगर, एवढी जी फॅट पोटात गेलेली, त्याचं काय होतं? त्याचा वापर काही होत नाही. रात्रीवर झोपतो, सकाळी उठतो, पुन्हा ब्रेकफास्ट करतो. अरे रात्री तू काय कष्ट केले म्हणून एवढा ब्रेकफास्ट करतो? आणि जर तू रात्री कष्टच करणार नसेल तर कशाला तू चारी ठाव पोट भरून खातो? तर संयम ठेवा, साळीच्या लाह्यांनी पोट गच्च भरा, तिथं आलेलं पित्त त्या साळीच्या लाह्यांमध्ये शोषलं जाऊ द्या. नाही नाही आम्हाला भूक सहन होत नाही, मग जितक्याला भूक लागेल तितक्याला लाह्या खा ना. 23 असं 46 वेळेला भूक लागली तर 46 वेळेला लाह्या खाऊन बघा. माझ्या कित्येक पेशंटच्या सॅकमध्ये, गाडीमध्ये, स्कूटरच्या डिकीमध्ये, ऑफिसच्या केबिनमध्ये, सगळीकडे लाह्या ठेवलेल्या असतात. भूक लागेल की लाह्या खायच्या, कच्च्या लाह्या खायला नको वाटतं. मग हळदीची फोडणी द्या, धण्याची फोडणी द्या, मायक्रोवेवमध्ये क्रिस्पी करून खा. हे बघा, ज्याला पाळायचं आहे ना तो ते नियम पाळण्याचे उपाय शोधतो, ज्याला पाळायचं नाही तो एक्सक्युजेस शोधतो, पळवाटा शोधतो आणि मग भोगतो. तर माझं सजेशन की काही दिवस साळीच्या लाह्यांवरती राहून बघा, अतिशय आनंद होईल, हलकं वाटेल, फ्रेश वाटेल, ताजंतवानं वाटेल. दुसऱ्या दिवशी आळसावलेला जो भाग असतो तो टळून जाईल. नाहीच होत आम्हाला मग मूग मसूर चवळीचं सकाळी सुचवलं तसं उसळ, वरण, आमटी किंवा त्याचं घावण करून खा. रात्री चढायला चारी गोष्टी खाऊ नका, कुठल्या तरी दोनच गोष्टी खा. अगदीच त्याने नाही होते तर डाळ भात खा किंवा मुगाची खिचडी खा. असे चार ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत, करून बघा. करणाऱ्याला फायदा होतो, न करणाऱ्याला काय, जे चाललं आहे त्याचं रुटीन चालूच आहे. पाणी किती प्यावं.